नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉग मध्ये। तर आजचा दिवस आहे स्पेशल, कारण आज आजचा होल डेज फॉर होल डे फॉर अर्णव, कारण शाळेत मी पण बिझी होतो, तो पण बिझी होता, काही शेताचे कामं सुद्धा होती। पण आता आजचा दिवस जो आहे तो पूर्ण अर्णवचा आहे, त्याला फटाके वगैरे घेऊन द्यायचे आहे, तो खूप एक्साइटेड आहे, है की नाही। आणि त्याची नवीन चप्पल, खुश आहे तो नवीन चप्पलमध्ये। तर चला मग आता जातो आम्ही फटाके आणण्यासाठी। तर चला अनु बॅग घे रे। मित्रांनो, आज सकाळी उठलो मी 5 ला, कारण की आमच्या घरासमोरून काकडा जातो, तर त्याचे दृश्य टिपण्यासाठी सकाळी उठलो आहे। आणि खूप प्रसन्न वातावरण होतं सकाळचं, आणि दिवे वगैरे लावले होते सर्वांनी रोडवर, काय होते। तर मित्रांनो, आमच्या दारव्यामध्ये खूप डस्ट आहे, त्यामुळे मी आणि अर्णव दोघांनी नाकाला रुमाल बांधला आहे। अनु कितीची घ्यायची? 2000 नाही रे बाबा। मित्रांनो, अर्णव आणि मी आलोय घरी, आणि एक विशेष म्हणजे आज मी एक मोबाईल घेतला आहे, आयफोन। दाखव रे, यस, दिस इज माय आयफोन, छोटासा। अर्णवला आश्चर्यच वाटलं की पप्पा हा मोबाईल कसा काय घेत आहे म्हणून। चला तुझे फटाके दाखव ना आता, हे काढू। तर मित्रांनो, अर्णवच्या हस्ते स्विच ऑन करतो मोबाईल। पहिले स्विच ऑन कर ना, हे दाबून ठेवा लागतील लालवाला। आयफोन 8। कसं वाटत आहे? मी सर्वजण आता जेवायला बसलो आहे, अर्णवने सुरुवात पण केली आहे। तर आजचा मेनू आहे, भेंडीची भाजी आहे, वरण आहे, भाजल्या मिरच्याची चटणी, कांदा आणि चपाती। तर या मग जेवायला। मित्रांनो, श्रावणीसोबत प्रँक करूया, तिला सांगतो मी की आयफोन घेतला आहे म्हणून। चला श्रावणी, मी आयफोन घेतला, आयफोन 14। हो ना, हे बघ ते का 1,23,000 तो गाइस, एक पोपट हो चुका है, गाड़ी का टायर पंक्चर हो चुका है। वाह, क्या स्वाद। मित्रांनो, आताच बाहेरून आलोय मी, आणि यांच्या सर्वांसाठी सरप्राइज आहे।
तुमच्यासाठी आणलंय. कोणतं कोणतं पाहिजे सांगा. चल डेअरी मिल्क की किटकॅट. ए किटकॅट फॅन आहे. किटकॅट मी डेअरी. हां नाही मम्मी किटकॅट का फॅन. किटकॅट आणि हो ही आहे गौरी. गौरी दिवटे माझ्या मावशीची मुलगी. एका व्लॉगमध्ये ओम होता ती त्याची बहीण आहे ही. म्हणजे हे गेमिंगचं वेगळं आणि ब्लॉगिंगचं वेगळं आहे. तिळाचे लाडू बनवता इथे मस्त घमघम तूप असं प्युअर तुपामध्ये बनलेले घेतो. आणि ते स्वतः आमच्या अन्नपूर्णा वहिनीच्या हाती. काय श्रावण मग मग इतकं स्वादिष्ट जेवण जे बनवते ते आजीचं नाव आहे अनुसया. तुम्ही अन्नपूर्णा. दिवाळीमध्ये विविध प्रकारचे लाडू प्रसिद्ध असतात जसे की रव्याचे लाडू, तिळाचे लाडू व बेसनाचे लाडू. पण मला आणि माझ्या परिवाराला आवडणारे तिळाचे लाडू जे इथे बनत आहे. ह्या माझ्या मावस बहीण ज्या कॅमेरा शाय असल्यामुळे कॅमेरा आल्यामुळेच हसायला लागतात. आणि हे माझ्या ब्लॉगर दादाचा मुलगा अनुलोहकर. आणि मेन म्हणजे आमचे ब्लॉगर साहेब हे इथे. हे क्लिप टाका तुम्ही नक्की. इतकी मस्त इतकी चूक आहे याच्यात तरी टाका. चला मित्रांनो उद्याला दिवाळी आहे आणि घरावर लाइटिंग सुद्धा टाकली नाही आम्ही. तर मी आणि अर्णव जातो बाजूलाच दुकान आहे आमच्या तिथून लाइटिंग घेऊन येतो. तर चल रे अर्णव चलो. मित्रांनो सर्वात बेस्ट कॉमेंट्स मला मिळाली आहे कशावर की मी हे क्रॉक्सचे जे बूट घेतलेले आहे याच्यावर. श्रावणीने खूप मस्त कमेंट्स दिलेले आहे की ही शूज जे आहे ते रस्त्यावर डांबर टाकणारे जे लोक वापरतात. त्या याच्यासारखा हा बूट दिसतो अशी कॉमेंट्स श्रावणीने मला दिलेली आहे. तर चला ब्रँडेडच आणायचे. ब्रँडेड लाइटिंग ब्रँडेड असतं का. आपणच ब्रँडेड आहे तर लाइटिंग नसली पाहिजे. हो मस्त होते मारून टाक. अरे 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 बढिया बढिया लाइटिंग आहे. किती मस्त आहे. लॅम्प ठीक आहे. ए लाईट आणि अर्णव लाइटिंग घेऊन आलेलो आहे. आणि दरवर्षी आम्ही वरच्या पोर्चमध्ये लाइटिंग लावत असतो. खालच्या पोर्चमध्येच आम्ही लाइटिंग फिट करणार आहे. हो अर्णवचे फटाके बघायचे राहिले. दाखव रे अर्णव काय काय आणलं. तर श्रावणीला एक सुरसुरीचं पॅकेट द्यायची. तू श्रावणी फोडतच नाही ना. नाही तुला आणतो म्हटलं होतं मी एक सुरसुरीचं पॅकेट. दाखव रे काय काय दाखव ना. चक्रेस नाही फटाका उडतो का. हा ते तर स्पायडरमॅन फटाका लटकतो का. ठीक आहे सुरसुरे वगैरे स्पायडरमॅन फटाका लटकतो. हे आणले तुम्ही. ते झाड आहे काहीतरी. अरे बापरे आमचं शॉर्टकट आहे एकदमच डिफरंट. रात्री येतो ना ते प्रसाद द्यायला. बर बघेल तोरण वगैरे झालं. एमर्जन्सी. अरे अभी फोडता घ्या फटाके. तो चाललाय. आलो किती. हे तुम्ही घरी बनवलंय ना. किती जण मागू राहिले मला बनवून. ते पण येते का पंचेच. पंचेच हो हे बघ ते नॅचरल आहे ते. हो का
प्रीतीने केलेल्या फराळाचं सगळे पदार्थ आहेत इकडे टेस्ट डिपार्टमेंटमध्ये गेलेले आहे आणि श्रावणी कधी पण जेन्युइन एकदम तिचं मत मांडते ते मग माझ्या बुटावर असो का काही असो. मित्रांनो अशा प्रकारे लाईटिंग केलेली आहे घरावर. दरवर्षी वरच्या पोर्चमध्ये लाईटिंग असते पण यावर्षी खालीच मी पूर्ण सेट केलेली आहे. आणि इथे आकाश दिवा लावलेला आहे आणि इकडे प्रीती दिवे लावत आहे. अनु हेल्प करणार मम्मीला. अनु कसं वाटत आहे मम्मीला हेल्प करू? खूप चांगलं. अरे वा गुड बॉय. साक्षात लक्ष्मीचे आगमन. दिवाळीची वाईब्स काही वेगळीच असते. खूप फ्रेशनेस असतो वातावरणामध्ये आणि जिकडे तिकडे रोषणाई. तर मित्रांनो दिवाळीचा आज तिसरा दिवस आहे आणि उद्या दिवाळी आहे. तर चला आता पूर्ण दिवस तर चला आता आरती करून घेऊया. चला मित्रांनो आजचा व्लॉग इथे सेंड करतो. भेटूया उद्या आणि उद्या आहे दिवाळी. तर सकाळपासूनच दिवाळीचे कामं राहतात तर उद्याचा व्लॉग काहीतरी इंटरेस्टिंग राहील. ठीक आहे चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, कीप लव्हिंग, कीप वॉचिंग.